नमस्कार मित्रांनो, मी सुशांत कदम, वेडापिसा ह्या यूट्यूब चॅनल वरती आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। मित्रांनो, मी अजूनही बांद्यामध्येच आहे। तर मित्रांनो, कोकणामध्ये खेड्यापाड्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दर आठवड्याला एक बाजार भरतो। तर हा बांद्याचा जो बाजार आहे तो दर आठवड्याला सोमवारी भरतो। तर आज सोमवार आहे। तर मित्रांनो, या बांद्याच्या बाजारामध्ये कोल्हापूरवरून बेळगाववरून गाड्यांनी भाज्या फळं विक्रीसाठी येतात। तसेच सुकी मच्छी, ओली मच्छी ही देखील विक्रीसाठी असते। तसेच बांद्याच्या बाजूला जी गावं आहेत त्या गावांमधून बायका ह्या आपल्या स्वतःच्या शेतामध्ये काही पालेभाज्या, काही फळभाज्या ह्या पिकवतात आणि या बांद्याच्या बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येतात आणि आपला उदरनिर्वाह करतात। तर मित्रांनो, चला बघूया आपण या बांद्याच्या बाजारामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळत आहे, काय काय विक्रीसाठी आलंय ते। मित्रांनो, हा जो आहे तो मुंबई गोवा हायवे, हा इकडून मुंबईवरून सावंतवाडी करत इकडे आला आहे। तर हे आहे बांदा। तर इथून सरळ जो जातो बांद्यावरून तो गोव्याला जातो आणि इकडे लेफ्टला जो जातो तो दोडा मार्गला तिलारी धरणाकडे जातो आणि इथून राईटला जो जातो तो बांद्याला जातो। बांदा बाजारपेठ 10:45 झालेत। या ठिकाणी बाजारामध्ये ही कंदमुळे आहेत। हे काय मावशी? तिराळ आहे, काकडी, केळी, तसेच लालमाड देखील आहे, वाली, मुळा। हे काय मावशी? हे माडी, मुळा, लालमाड। आजीने ते रताळी आणि सुरण घेऊन बसते विक्रीसाठी। आणि मुळा आहे, लालमाट आहे, वाली आहेत, सुरण आहे, कारली आहेत, भोपळा आहे, सगळी गावठी भाजी, पूर्णपणे शेणखत वापरून पिकवलेली भाजी आहे, पूर्णपणे नॅचरल भाजी आहे ही। तुम्ही प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये भाजीपाला पिकवून विक्रीसाठी आठवड्याच्या बाजारामध्ये घेऊन येतो आणि आपला उदरनिर्वाह करतो। बाजाराला सुरुवात होते आतमध्ये। आतमध्ये भाजीपाला तसेच फिश मार्केट देखील आहे। तिथून भाजीपाला आणि फिश मार्केटला तुम्ही जाऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण बांदा बाजारामध्ये आलेलो आहोत। जे तुम्ही बघू शकाल सुकी मच्छी देखील घेऊन बसते। या ठिकाणी सुकी मच्छी भरपूर प्रमाणामध्ये घेऊन बसले।
इकडे सुकट आहे, गुलमोळ असा, सुंगट असा, भोडकर हे काय आहे, बांगडे असं, हे काय मोठं मुशी सुकून ठेवले, हे इकडे बोंबील आहेत सुके, आणि हे तुम्ही बघू शकाल इथे सुकट आहे, ही सुकट आहे ना, ही सुकट सुकट हे ढोंबी हे सौंदाळे बांगडे बांगडे इथे बारीक सुकट आहे, आहे फिश मार्केट, सुरमई कटिंग होते, थोडी मोठी सुरमई बघा, ही सुरमई आहे ना मावशी, छोटी छोटी सुरमईचे देखील छोटे छोटे वाटे लावले, कसे ते 100 रुपयाला, 6 सुरमया एकदम मोठी सुरमई ते कापते, कोळंबी पण आहे, पापलेट बांगडे कसे 100 रुपयाचे बांगडे, कोळंबी 200 ला वाटा, आणि हे काय मोठं सुरमई मोठी, कशी ती एक 2000 1000 म्हणजे साईज नुसार आहे, 2000 1000 1500 खूप मोठी सुरमई आहे, तर ही जी मच्छी तुम्ही बघताय ना ही शिरोडा बीच वरून येते, बारीक ना बारीक नको, सुरमई भरपूर आहे, अरे ओ ला रे ओ 100 7 8 घ्या, फ्रेश माल बोला, बाजारामध्ये बांगडे मोठ्या प्रमाणामध्ये आलेत, हे आहेत लेपे आणि इथे आहे हे टोळ, तोंडाच्या पुढे एकदम टोकदार असा भाग आहे, तर इकडे हे जे पटांगण दिसत आहे तिथे मोठा बाजार भरलेला आहे आठवड्याचा बांद्याचा, अटल बिहारी वाजपेयी उद्यान, हे माननीय अटल बिहारी वाजपेयी उद्यान बांद्याचं, तर आता तुम्ही इथे हा जो बाजार बघताय हा बांद्यापासून कोल्हापूर आणि बेळगाव खूप जवळ आहे, त्यामुळे इथे बेळगाव कोल्हापूरवरून भाज्या विक्रीसाठी येतात दर आठवड्याला, या लाल मिरच्या आहेत सुक्या, शंकेश्वरी मिरची, मसाल्याची मिरची 380 रुपये, 360 रुपये, इकडे बाजूला गरम मसाला देखील आहे, लसूण, अशा गाड्या येतात आणि या गाड्यांमधून माल आणला जातो आणि इथे तो विक्रीसाठी ठेवला जातो, लाल माठ आहे, मेथी, पालक, टोमॅटो,
आपण बाजारामध्ये भरपूर काही बघितलं. मी आता बाजारातून आलो आणि आता घरी पण पोहोचलो आहे. तर थोडीशी गाडी चालवत होतो त्यामुळे काही कॅमेऱ्यासमोर येता नाही आलं, तर म्हटलं आता डायरेक्ट घरी गेल्यावरतीच आपण कॅमेऱ्यासमोर येऊया. तर तुम्ही बघितलात की या बाजारामध्ये गावातील बायका भाज्या काही कंदभाज्या विक्रीसाठी घेऊन आलेले. तसेच तुम्ही मोठा बाजार देखील बघितलात जिथे कोल्हापूर आणि बेळगाववरून भाज्या विक्रीसाठी आलेल्या. सुकी मच्छी बघितलीत, ओली मच्छी बघितलीत, असं बरंच काही या बाजारामध्ये विक्रीसाठी असतं. आणि तुम्ही जर असं कोकणामध्ये आलात ना तर तुम्हाला असंच आठवड्याचा बाजार तुम्हाला बघायला मिळेल. तर हा बांद्याचा सोमवारचा बाजार होता. जर तुम्ही मालवणला गेलात तर मालवणचा देखील सोमवारचा बाजार असतो. तसेच आमचा जो मुक्काम पोस्ट चौकी आहे जिथे आपण जायचं आहे, आपले काही डेक तिकडचे देखील असणार आहेत, तर तिकडे आमचा संडेचा बाजार असतो, रविवारचा बाजार असतो, तो देखील आपण डेक घेऊया एकदा. तर असं हा होता कोकणातील आठवड्याचा बाजार. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून खाली दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.